भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात सुमारे 150 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सेवेसाठी सज्ज असताना केवळ नोकर भरती प्रक्रियेमुळे ते धूळ खात पडले आहे असा आरोप माजी राज्यमंत्री रणजित पाटील यांनी केला. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याबाबत ते एक दिवशी उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले होते. या हॉस्पिटलची 150 बेडची क्षमता असताना तसेच सर्व यंत्रसामुग्री सज्ज असताना हे हॉस्पिटल धूळ खात पडले असणं हे अकोलेकरांचं दुर्दैव असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. अकोल्यात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता या हॉस्पिटलची गरज अकोलेकरांना आहे. संपूर्ण जिल्हा कोरोना महामारीच्या विळख्यात जात आहे. अशा परिस्थितीत हॉस्पिटलचा उपयोग होणं गरजेचं आहे. शासकीय हॉस्पिटल 6 खासगी दवाखान्यात पेशंटसाठी जागा उपलब्ध नाही. शासकीय आणि खासगी हॉस्पिटलपेक्षा जास्त सोयीसुविधा या हॉस्पिटलमध्ये आहेत. तरीही हॉस्पिटल ओस पडणं हे अकोलेकरांचं दुर्दैव आहे असं ते म्हणाले. या हॉस्पिटलमध्ये MRI मशीन, CT स्कॅन मशीन, 35 ते 40 व्हेंटिलेटर आहेत. सेंटर सुरू करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन, आरोग्यमंत्री, सेक्रेटरी यांना निवेदन दिलं. वित्तमंत्र्यांची भेट घेतली मात्र हॉस्पिटल सुरू करण्यात आलं नाही, केवळ आश्वासन मिळालं. मनुष्यबळाच्या नेमणुका न झाल्यानं हे रखडलं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. कॅबिनेटमध्ये मनुष्यबळाच्या आकृतीबंधाला मान्यता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे हॉस्पिटल सुरू होत नाही. कोरोनासाठी करोडो रुपये खर्च होत असताना तयार हॉस्पिटल धूळ खात पडणे ही सरकारसाठी लांछनास्पद बाब आहे. पुढच्या कॅबिनेटमध्ये हॉस्पिटलबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पाटील यांनी दिला. सगळ्या यंत्र सामुग्रीसह युक्त असलेलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे 150 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं आहे, साधारण 150 बेडच्या वरती ज्या हॉस्पिटलची कपॅसिटी आहे आणि सगळी यंत्रसामुग्री सध्या तैनात आहे, अशा हॉस्पिटलचं सध्याच्या परिस्थितीमध्ये जिथे लोक या कोरोनासारख्या वैश्विक महामारीने आणि पूर्ण जिल्हा या बिमारीच्या विळख्यात असताना ह्या हॉस्पिटलचा उपयोग जर आज इथल्या रुग्णांना होत नसेल तर याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका नाही आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जागा नसते, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जागा नसते. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तर पैसे देऊनसुद्धा आज जागा मिळत नाही आहे. ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलला आता आपण पेशंट देऊन भरती करतो त्याच्यापेक्षा जास्त सोयीने युक्त असलेलं हॉस्पिटल आमचं ओस पडलेलं आहे, खाली पडलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर नवीन हॉस्पिटल बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सरकार सुरू करते आहे, कोविड हॉस्पिटल बांधून तयार करते आहे, त्यावेळेला अकोल्यामध्ये असं सुरू असलेलं, उभं असलेलं, वास्तू तयार असलेलं, सगळ्या मशीनरी असलेलं, MRI मशीन आहे, CT स्कॅन मशीन आहे, फॉलर बेड आहे, व्हेंटिलेटर आहेत, 35-35, 40-40 व्हेंटिलेटर असणारं हे सगळं सेंटर जर सुरू होत नसेल तर मला असं वाटतं की आमच्या अकोल्याकरांचं याच्यापेक्षा दुसरं दुर्भाग्य नाही आहे की हे हॉस्पिटल केवळ मनुष्यबळाची नेमणूक न केल्यामुळे लोकांच्या कामी पडत नाही आहे. त्यांनी सगळी कामं बाजूला सारून तातडीनं पुढच्या कॅबिनेटमध्ये ही फाईल बोलवून अकोल्याच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सगळी कामं, आकृतीबंध असेल किंवा बाकीची किरकोळ कामं असतील, ती सगळी तातडीनं मार्गी लावावं, अकोलेकरांचा हा प्रश्न मिटवावा. कारण रोजच्या रोज पेशंट इथे मरतात आहेत. किड्या मुंग्यांसारखे रुग्णांचे हाल झालेले आहेत. केवळ अकोलाच नाही, अकोल्याचं वैद्यकीय क्षेत्र हे बुलढाणा जिल्हा, जवळपास अर्धा जिल्हा आणि वाशिम जिल्हा पूर्ण हा आम्ही सांभाळतो इथे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा गर्भित इशारा सरकारला आम्ही दिलेला आहे.